शिकवणे रडणे पुसणे नटणे टळणे हसणे पळणे झोपणे वेगवेगळे लोक काहीतरी करतायत या फोटोमध्ये त्या, त्या क्रियेचं नावही तुम्ही पाहिलं आहे चला आता त्या शब्दांची वाक्य बनवूया फोटो त्या व्यक्ती काय करतायत त्याची वाक्य बनवूया शिक्षक वर्गात शिकवतात बाय रडते आजोबा आत्ताच झोपले आई पुऱ्या टळते मी कपाट पुसते मी कपाट पुसतो राजू जोरात पळतो मुली खळखळून हसतात बाहेर जाताना ताई नटते वाक्याच्या शेवटी शब्दांची ही रूप लिहून आपण वाक्य पूर्ण केलं या शब्दातून आपल्याला काय कळतंय सांगा पाहू हम्म अगदी बरोबर या सगळ्या शब्दातून आपल्याला कोण काय करतंय ते कळतं म्हणजेच कुठली तरी कृती किंवा क्रिया कळते या शब्दाला काय म्हणतात माहितीये ज्या शब्दातून आपल्याला क्रिया कळते त्याला क्रियापद म्हणतात पुसणे रडणे पळणे नटणे हसणे कळणे शिकवणे झोपणे आता या क्रियापदाबद्दल आपण अजून काही समजून घेऊयात आता वाक्य नीट बघा वाचा शिक्षक वर्गात बाळ मी कपाट बाहेर जाताना ताई आजोबा आत्ताच आई पुऱ्या मुली खळखळून खोल राजू जोरात काय झालं बरं इथे अगदी बरोबर क्रियापदाशिवाय आपण वाक्य वाचलं त्यामुळे काय झालं वाक्य नीट कळलंच नाही वाक्याचा अर्थच लागला नाही क्रिया कोणती ती पण कळली नाही अर्धवटच वाटलं सगळं बाय रडतंय की हसतंय राजू जोरात पण पुढे काय वाक्यात क्रियापद किती महत्वाचं आहे हे लक्षात येतंय तुमच्या क्रियापद म्हणजेच वाक्य पूर्ण होते वाक्याची क्रिया कळते वाक्याचा अर्थ नीट कळतो क्रियापद वाक्याच्या शेवटी असते या वाक्याकडे नीट बघा हा परत ही काही वाक्य आपण पूर्ण करूया काय पुसतोस तू आत्ता एवढं रडतोस कशाला रे झोप आत्ता गपचूप किती वेळ जागशील मीता हसली त्याच्या विनोदावर बाईंनी शिकवलं आज वर्गात उंदीर पळाला बघ इकडून तिकडे टळल्या का पुऱ्या आता काय सांगाल बरं क्रियापदाबद्दल आणखी या वाक्यात कुठेच क्रियापद वाक्याच्या शेवटी नाही क्रियापद दरवेळी वाक्याच्या शेवटीच असते असे नाही तुमच्या लक्षात आलंच असेल आतापर्यंत क्रियापद वाक्यात वापरताना ते थोडं बदलून लिहायला लागतं जसंच्या तसं ते वाक्यात वापरता येत नाही खूप वे वेगवेगळ्या कारणांनी मूळ क्रियापदाच्या रूपात बदल होत असतो वाक्यात क्रियापदाच्या मूळ रूपात बदल होतो आता खाणे हे क्रियापद वापरून बघूया आपण याची वे वेगवेगळी रूप वाक्यात वापरूया काल मी पावभाजी खाल्ली उद्या मी पावभाजी खाणार आहे आम्ही रोजच पौष्टिक खातो काय हे किती सारखं सारखं खाता मी उद्या भरपूर खाईन पण आज नको आज पोट भरलंय मी पेरू खाते तू काय खातोस सगळ्यांनी आज डबे वर्गातच खा आपण काय शिकलो एक ज्या शब्दातून क्रिया कळते त्याला क्रियापद म्हणतात दोन क्रियापदाच्या रूपात बदल करून ती वाक्यात वापरली जातात तीन क्रियापदांमुळे वाक्यपूर्ण होते वाक्यातली क्रिया कळते वाक्याचा अर्थपूर्ण होतो चार क्रियापद दरवेळी वाक्याच्या शेवटीच असते असे नाही व्यवसाय एक खाली चित्रात बाळ दिसतंय बाळाशी संबंधित वेगवेगळी क्रियापदं आठवून ती लिहायची आहेत हसतं शी करतं हातपाय हलवतं दोन तुम्ही सकाळी उठल्यापासून काय काय करता ते वेळेनुसार लिहा उठते दात घासते दूध पीते, नाश्ता करते इत्यादी